राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना तर बरं चालू द्या. आणि मंडळी, सध्या बंद पडलेली आहे IPL 2021, पण तुम्ही घेऊ नका टेन्शन, कारण प्यारची IPL इथं चालूच राहणार आहे. कारण ती आहे वावरामध्ये, आणि वावरात काय आमचा शेतकऱ्यांच्या कोरोना काही शिरकू शकत नाही. पण तरीही मंडळी, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आनंद घ्या ह्या आमच्या नाशिकच्या IPL चा. आणि मंडळी, इथं जसे एजे भाऊ म्हणताय, 3 मॅच आम्ही इथं जिंकलेलो आहे, त्याचप्रमाणे मंडळी अचानकही योगी भाऊ प्रतीक्षेत आहे त्यांच्या पहिल्या विजयाकडे. त्याचमुळे इथं आमचे सोनू भाऊ म्हणतायत आरजे भाऊंना की तुमच्या टीम मध्ये जागा मिळेल तर बघा. आणि डायरेक्टर साहेब त्यांच्याकडे बघून हताश निराश बघताय, काय करू शकत नाही ते, कारण 3 मॅच ते लगातार हारलेले आहे. आणि त्यांनी प्रयत्न केला जिंकून देण्याचे, खूप जवळच्या मॅचेस झाल्या मागच्या 3 ही. जर तुम्ही त्या बघितल्या नसेल तर लवकरच जाऊन बघा. आणि इथं आता बघूया 4थी मॅच योगी भाऊ जिंकतात की नाही. आणि पुन्हा एकदा डायरेक्टर साहेबांनी हातात बॉल घेतला होता, पण योगी भाऊंनी त्यांच्या हातातून काढून घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, भाऊ तू आता राहू दे, कारण तू 3 मॅच लय कष्ट केलेले आहे, पण तरी तू जिंकून देऊ शकला नाही, त्यामुळे आता मी स्वतः प्रयत्न करणार आहे, मी पहिली ओव्हर घेणार आहे. बघूया आता योगी भाऊ पहिल्या ओव्हर मध्ये काय करतायत. आणि एजे भाऊ आलेले आहे बॅटिंग साठी, आणि त्यांची बॅटिंग तुम्हाला माहितीच आहे कशी आहे. बघूया आता काय करतायत ते पहिल्या ओव्हर मध्ये. मंडळी, हा पहिला बॉल योगी भाऊंचा, आणि उत्कृष्ट असा यॉर्कर लेंथवर बॉल टाकला होता आमच्या योगी भाऊंनी, जो एजे भाऊंना मारता नाही आला. आणि आता मंडळी दुसऱ्या बॉल कडे वळूया. आणि मंडळी, हा दुसरा बॉल सुद्धा यॉर्कर होता, पण एजे भाऊंनी मारला आहे सरळ आमच्या योगी भाऊंच्या हातात. तिसऱ्या बॉल कडे वळूया मंडळी. आणि मंडळी, हा तिसरा बॉल खूपच उत्कृष्ट असा होता, एजे भाऊंला त्या बॉलची काहीही अंदाज आला नाही, त्यांनी सरळ डोळे बंद करून घेतले, त्यामुळे त्यांच्या बॅटला लागला. योगी भाऊ इथं जबरदस्त पहिली ओव्हर करतायत. बघूया आता चौथ्या बॉलवरती काय होतं ते. आणि मंडळी, इथं चौथ्या बॉलवरती तोंड घेऊन एजे भाऊ पुढे गेले होते आणि मारता नाही आलं, त्यामुळे ते म्हणतायत याला वाईड बॉल द्या, कारण हा बॉल मला मारता आलेला नाहीये. आणि पाठीमागे आरजे भाऊ सुद्धा म्हणतायत, माझ्या ह्या बेस्ट बॅट्समॅनला मारता नाही आलं, तुम्ही जरा वाईड द्या. आणि योगी भाऊंना सांगताय, जरा बॅटीला बॉल लागेल असे बॉल टाकणार भाऊ, एवढे डेंजर बॉलिंग नको करू. 4 बॉल झाले, अजून एकही रन नाही निघालेला आहे आमच्या एजे भाऊंकडे. मंडळी, बघूया आता 5व्या बॉलवरती काय होतं ते. आणि मंडळी, हा 5वा बॉल सुद्धा एजे भाऊंनी मिस केला आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा म्हणताय भाऊ योगी भाऊंना, थांबणारे भाऊ काय चाललंय एजे भाऊंचं ते त्यांनाच माहितीये. पण इथे योगी भाऊंची जबरदस्त बॉलिंग, आणि 5ही बॉल त्यांनी एकही रन दिलेला नाहीये. बघूया आता शेवटच्या बॉलवरती काय होतं ते. आणि मंडळी, हा शेवटचा बॉल सुद्धा जबरदस्त होता, इथं एजे भाऊंना काही समजलं नाही, त्यामुळे त्यांनी पाठ वळून घेतलेली आहे आणि तो त्यांच्या मांड्यांना लागला. आणि इथं मंडळी, योगी भाऊंनी एकही रन नाही दिलेले आहे, मेडन ओव्हर टाकलेली आहे, सुरुवात तर जबरदस्त झालेली आहे. बघूया आता दुसरी ओव्हर घेऊन येत आहे आमचे सोनू भाऊ, ते काय करताय. तर मंडळी, सोनू भाऊंचा हा पहिला बॉल, आणि उत्कृष्ट असा हा पहिला बॉल सोनू भाऊंचा. एजे भाऊंचा इथं मंडळी थोडासा फॉर्म कमी दिसतोय, अजून एकही रन नाही काढलेला आहे. बघूया आता सोनू भाऊंच्या दुसऱ्या बॉलवरती काय होतं ते. आणि मंडळी, इथं बाउंड्रीला बॉल जाताना आमच्या योगी भाऊंकडनं मिसफील्ड झालेली आहे, त्यांच्या पायाला लागून बाउंड्री गेलेली आहे. तर ते शेवटी इथं एजे भाऊंला कशी तरी बाउंड्री मिळालीच. तर बघूया मंडळी आता तिसऱ्या बॉलवरती काय होतं ते. मंडळी, हा तिसरा बॉल गेलेला आहे डायरेक्टर साहेबांच्या हातात, आणि पहिला रन पळालेला आहे एजे भाऊ जोरात, आणि दुसऱ्या रनांकडे पळताना आणि स्टंपवरून उडी मारून तिकडं काय खतरनाक ते डेडिकेशन, आणि त्यांचा जीव धोक्यात घालून मंडळी इथं एजे भाऊंनी 2 रन पळालेले आहे. आणि वरतून आमच्या आरजे भाऊंचं प्रेशर एवढं सगळं घेऊन त्यांनी चक्क 2 रन ते पळालेले आहे. फक्त स्टंप गेले असते कुठं, कुठून कुठं घुसले असते ते त्यांना कळालं नसतं, पण त्यांच्या डेडिकेशनला सल्यूट, जबरदस्त असे 2 रन आमचे एजे भाऊ पळालेले आहे. बघूया मंडळी आता 4थ्या बॉलवरती काय होतं सोनू भाऊंच्या. आणि मंडळी, इथं बाउंड्री गेलेली आहे सोनू भाऊंच्या 4थ्या बॉलवरती. एजे भाऊंनी इथं गपचित गपचित खूपच असे दणकावून 10 रन काढून घेतलेले आहे मंडळी.
पाचवा बॉल हा सरळ योगी बाऊनच्या हातात मारलेला आहे एजे बाऊंनी. होया आता शेवटची ओव्हर पुन्हा एकदा इथं आमचे योगी भाऊ घेऊन आलेले आहे. काय होतंय ते बघूया शेवटच्या ओव्हर मध्ये. एजे भाऊ चा हा शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल. मंडळी तर पुन्हा एकदा जबरदस्त असा योगी भाऊंनी बॉल टाकलेला आहे आणि एजे भाऊंला त्याचा काही अंदाज नाही लागले. बघूया मंडळी आता दुसऱ्या बॉलवरती काय होतं ते. मंडळी हा दुसरा बॉल जबरदस्त असा यॉकर होता आमच्या योगी भाऊंचा, पण योगी भाऊंनी तितकी जबरदस्त असा खोदून एक रन इथं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया मंडळी आता तिसऱ्या बॉलवरती काय होतं ते. आणि मंडळी हा तिसरा बॉल सरळ आमच्या सोनू भाऊंच्या हातामध्ये मारलेला आहे एजेनी. मंडळी एजे भाऊंनी जबरदस्त असा गॅप मध्ये हा शॉट मारलेला आहे आणि इथं चार रन त्यांनी मिळवलेले आहे. बघूया मंडळी आता पाचव्या बॉलवरती काय होतं ते. मंडळी पाचवा बॉल सुद्धा इथं डॉट गेलेला आहे योगी भाऊंचा. या मंडळी आता लास्ट बॉल वरती काय होतं. आरजे भाऊंनी सांगितलेलं आहे बाउंड्री गेली पाहिजे एजे भाऊंला आणि मंडळी इथं एजे भाऊ बाउंड्री नाही मारू शकले आणि मंडळी इथं टोटल रन जे झालेले आहे आमच्या आरजे भाऊंच्या टीमचे ते आहे 15 रन आणि योगी भाऊंना जिंकण्यासाठी लागणार आहे 16 रन. तर बघूया मंडळी पहिल्या विजय मिळतो की नाही आमच्या योगी भाऊंना. तर मंडळी आता बॅटिंगसाठी पहिल्यांदा आलेले आहे आमचे डायरेक्टर साहेब आणि मंडळी बॉलिंगसाठी आलेले आहे आमचे जबरदस्त असे चामुंडा बॉलर एजे. त्यांच्या अंगात आहे शोएब अख्तर ब्रेटलींची आत्मा. तर मंडळी हा दुसरा बॉल जबरदस्त असा कमबॅक एजे भाऊंचा पहिल्या बॉलवरती बाउंड्री मारल्यानंतर. आता तिसऱ्या बॉलवरती काय होतं ते. जबरदस्त शॉट मारला होता डायरेक्टर साहेबांनी परंतु तो गेलेला आहे आमच्या एजे बाऊंच्या हातामध्ये. प्रयत्न करत आहेत आमचे डायरेक्टर साहेब शॉट मारण्याचा पण तो मिडल नाही होते. बघूया आता चौथ्या बॉलवरती काय होते ते. आणि मंडळी इथं डायरेक्टर साहेबांनी रिस्क घेऊन शॉट मारला. गॅपमध्ये कॅच गेली असती परंतु गॅपमध्ये असल्यामुळे इथं त्यांना बाउंड्री मिळालेली आहे. तर बघूया आता पाचव्या बॉलवरती काय होतं ते. आणि मंडळी इथं डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर शॉट मारल्यामुळे इथं आमचे डायरेक्टर साहेब झालेले आउट. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. बघूया आता योगी भाऊ आता बॅटिंगला आलेले आहे ते जिंकून देऊ शकतात की नाही त्यांच्या टीमला. आणि आरजे भाऊंचं म्हणणं आहे तुम्ही सोनूला बॅटिंग नाही दिली त्यामुळे आता तुम्ही हरणार आहे. तर आरजे भाऊंचं म्हणणं आहे. बघूया आता योगी भाऊ काय करू शकतात. आणि समोर आता बॉलर आहे आमचे एजे भाऊ. त्यांना योगी भाऊंनी पहिल्या ओव्हरमध्ये एकही रन नाही करून दिला होता आणि त्याच उद्देशाने आता ते बॉल टाकणार आहे. तर त्यांचा पहिला बॉल. आणि मंडळी इथं एजे भाऊंनी वाईड बॉल टाकलेला आहे पहिलाच. आणि मंडळी इथं एजे भाऊ एवढे उत्कृष्ट आहे बॉल टाकण्यासाठी की त्यांनी योगी भाऊ रेडी आहे का नाही तेही बघितलं नाही पण बॉल टाकून दिला आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की हातातून सुटला रे. आरजे भाऊ म्हणताय हसा हसा बळजबरी हसा कारण आमच्या समोरचे डायरेक्टर साहेब काहीतरी जोक मारला त्यांनी. पण आरजे भाऊ म्हणताय तुम्ही तरी पण बळत हसा आम्हाला हसू नाही येत. तर मंडळी बघूया आता आरजे भाऊ दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहे आणि काय करतायत योगी भाऊ. तर मंडळी आरजे भाऊंचा पहिला बॉल योगी भाऊंसाठी आणि इथं मिस झालेला आहे योगी भाऊंकडनं. आणि केवढा आनंद झालाय आमच्या एजे भाऊंना ते बळत हसतायत. माझी आरजे भाऊंनी सांगितलं होतं डायरेक्टर साहेबांना हसण्यासाठी पण मनावर घेतलं आमच्या एजे भाऊंनी. आणि मंडळी बघूया आता दुसऱ्या बॉलवरती काय होत आहे. आणि मंडळी इथं बाउंड्री गेलेली आहे. आरजे भाऊंची ही चुकीची फिल्डिंग त्यामुळे बाउंड्री गेलेली आहे. एजे भाऊ म्हणतायत काय पण आरजे भाऊ म्हणतायत गेली लपेली जाऊ दे तू नको घेऊ टेन्शन. बघूया मंडळी आता काय होतंय ते तिसऱ्या बॉलवरती. ओ इथं तिसरा बॉल हा मिस झालेला आहे आमच्या योगी भाऊंकडनं. आणि मंडळी जबरदस्त शॉट मारण्याचा प्रयत्न इथं योगीने मारलेला आहे ग्राउंडच्या बाहेर त्यामुळे ते झालेले आहे आऊट. बघूया मंडळी आता सोनू भाऊ आलेले आहे बॅटिंगसाठी आणि जिंकण्यासाठी ही लागत आहेत फक्त 4 रन. जिंकू शकतात की नाही बघूया आता. आरजे भाऊंचा हा पाचवा बॉल. आणि मंडळी इथं सरते शेवटी आमच्या सोनू भाऊने पहिल्याच बॉलमध्ये त्यांच्या बाउंड्री मारून इथं योगी भाऊंना विजय मिळवून दिलेला आहे. आणि इथं आरजे भाऊंचं जे स्वप्न होतं 4-0 जिंकण्याचं ते इथं भंग झालेलं आहे. आणि चौथी मॅच
सरतेशेवटी इथं योगी जिंकलेला आहे आणि डायरेक्टर साहेबांचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाहीये. पण इथं आरजे भाऊंनी टोमणा मारलेला आहे, अरे आम्ही 3 मॅच जिंकलेलो आहे, तुम्ही आताशी एक मॅच जिंकलेलं आहे, तुम्हाला तोंड दाखवायची जागा नाहीये. पण आमच्या आरजे भाऊंना काय सांगायचं, 3 मॅच हरल्यानंतर 1 मॅच जिंकल्यानंतर काय आनंद असतो तो आरजे भाऊंना नाही कळणार. त्यासाठी मंडळी तुम्ही असाच आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल जसा डायरेक्टर साहेब घेत आहेत, त्यासाठी तुम्हाला VR4PR ला सबस्क्राईब करावे लागेल. आणि मंडळी अजूनही 5वी मॅच आहे, त्या 5व्या मॅचमध्ये आरजे भाऊ पुन्हा एकदा जिंकतायत की हरतायत ते बघायचं आहे तुम्हाला. तर भेटूया मंडळी पुढच्या मॅचमध्ये, तोपर्यंत तुम्ही VR4PR चे वेगवेगळे नवनवीन ब्लॉग्स बघत रहा. भेटूया पुढच्या वेळेला, तोपर्यंत राम राम, श्याम श्याम, टेक केअर. आणि कोरोनापासून तुम्ही सगळेजण तुमची काळजी घ्या, मास्क वापरा आणि भेटूया पुढच्या वेळेला. बडबड बंद करतो आता.